सुप्रभात मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आज आहे महाराष्ट्रातील आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। तर सर्व महाराष्ट्रातील शिवप्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज खूप आनंदाचा दिवस आहे, सगळीकडे एकदम आनंदाचं वातावरण आहे, कारण आज खूप मोठ्या जल्लोषात सगळीकडे शिवजयंती साजरी होईल। आणि आपण पण आपल्या घरी एक छोटीशी शिवजयंती करू, तुम्हाला मी ते नक्की दाखवेल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ऑलमोस्ट तयारी करतोय, आता इकडे मस्त की सगळं क्लीन करून घेतलं पहिले, आता इकडे पूजा करू महाराजांची। वाटते मी फोटो काढतोय बघा, ए व्हिडिओ काढतोय। तर आता आमची पूजा वगैरे तर झाली आहे, आता मस्त ब्रेकफास्ट करू, बिकॉज आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे आज। आणि आता ब्रेकफास्ट नंतर जयेशला पण बाहेर जायचंय, गाड्यांचा खूप आवाज येतोय। ब्रेकफास्ट नंतर आज जयेशला जायचं आहे ग्राउंडवर ना, आज त्याचे फुटबॉलचे मॅचेस आहेत, आज त्याची टुर्नामेंट आहे। तर आता त्याला पटकन आम्ही ब्रेकफास्ट करू, आणि आज आम्ही आणि आता मग तो जाईल बाहेर, आणि मग मी निवांत आराम कर ब्रेकफास्ट करून घेऊ पटकन। आणि आपल्याला जायचं पण आहे, साबुदाणा खिचडी पेपर्स आणि दही। ऑलरेडी एक घास घेतला होता, म्हटलं व्हिडिओ काढायचा राहून गेला, सो चलो नाश्ता करू पटकन। पूजा वगैरे सगळं आवरलंय, एक नंबर पूजा झाली आणि एकदम मस्त वाटलं, फ्रेश वाटलं। तर आता ना माझ्या पोरांची मॅच आहे, तर तिकडे मॅचला चाललोय, तर मी एकटा चाललोय, शिवानी नाहीये। चला आज बघू आज आपले पोरं काय करामत करतात। एक टीम ऑलरेडी सेमीफायनलला पोहोचली आहे, मी थोडं लेट झालोय, तर बघू पुढे काय होतं। तुम्हाला मॅच दाखवू थोडं साथ। आमचे पोरं फायनली अंडर 16 टीम सेमीफायनलला पोहोचली आहे, आता यांची मॅच आमचे कोच त्यांना सांगताय। देश बाहेर गेलाय, त्याचे आज मॅचेस आहेत त्याच्या स्टुडंट्सचे। आणि आता फक्त वाजले आहे 11:30, आता फक्त 11:30 वाजले। माझ्या घरचे सर्व कामं पण आवरले, मी स्वयंपाक पण झाला माझा, आणि आता मी चालली आहे मॉलमध्ये। मॉलमध्ये याच्यासाठी की मला थोडं जयेशसाठी शॉपिंग करायची आहे, बिकॉज जातानाच आमचं थोडंसं झालं की तो बोलत होता की त्याला घालायला कपडे नाही आहे, टी शर्ट्स नाही आहे त्याच्याकडे, आणि तेच ब्लॉग्समध्ये पण ते रिपीट होत आहे। बट तो असा मुलगा आहे की तो स्वतःसाठी कधीच जाऊन घेणार नाही। सो आणि त्याचे मॅक्सिमम टी शर्ट्स मी पण यूज करते, त्याच्यामुळे त्याच्याकडे टी शर्ट्स काही राहत नाही। तर मग आज मी विचार केला, आज माझ्याकडे टाइम पण आहे आणि तो पण घरी नाहीये, तर म्हटलं की चल आज आपण जाऊन त्याच्यासाठी शॉपिंग करू। मी जाऊन त्याच्यासाठी थोडेसे टी शर्ट्स किंवा बघू अजून काय काय घेईल मी त्याच्यासाठी। सो चल आज मी तुम्हाला घेऊन जाते, आणि तिकडे काय होत आहे हे पण तो आणि ते पण तो शूट करणार आहे असं तो बोलला होता, पण त्याला हा माहिती नाही की मी पण इकडे शूट कर। तर हे जे आहे माझं शॉपिंगचं व्लॉग, हे त्याच्यासाठी सरप्राइझिंग होणार आहे, तर आपण त्याचं रिएक्शन पण बघू। मी खूप लवकर आल्यामुळे काहीच गर्दी नाही आहे मॉलमध्ये, तर मला सिलेक्शनसाठी छान टाइम मिळेल। तर फर्स्ट आपण जाऊ H&M मध्ये, आणि मग त्याच्यानंतर परत एक दोन स्टोर्समध्ये चेक करू की कुठून मला टी शर्ट्स घ्यायचे। जास्त काही नाही घेतलं मी, फक्त टी शर्ट्स घेतल्या, बाकी तर मला काही समजलं नाही। सो फक्त टी शर्ट्स घेऊन आली, बाकी जे पण त्याला पाहिजे असेल ते त्यालाच विचारून ऑनलाईन घेऊ, बिकॉज मुलांचं एकतर जास्त व्हेरायटीज नसते, पण त्याच्यातून सिलेक्ट करायला तर मला तर खूप त्रास झाला। 1.5 तास फक्त मला टी शर्ट्स घ्यायला लागला, बट ठीक आहे। आता आपण डिरेक्टली जयेश आल्यावरच भेटू। ऑल द बेस्ट टीम, ऑल द बेस्ट, कम ऑन।
1-0 स्कोर आहे. झाले मॅच आणि घरी पोहोचलोय आणि बापरे आज इतकं जास्त कडक ऊन आहे ना की म्हणजे माझे वाट लागली होती आणि इतकी गर्दी होती. आज खूप ट्रॅफिक होती कारण आज शिवजयंती असल्यामुळे खूप गर्दी असू शकते. आता जेवण वगैरे करतो आणि आराम करतो कारण की सकाळी उन्हाने खूप जाम झालं कारण मॅचेसला पूर्ण उन्हातच उभं होतो कंटिन्यूस आम्ही सगळे लोक आणि कडक ऊन असल्यामुळे तो सगळा प्रॉब्लेम आहे. आणि माझा प्रॉब्लेम आहे की कडक ऊन मध्ये माझं डोकं दुखत, पाणी कमीच पिलं तिकडे. चला जयेश आलाय त्याला ताक देऊ, त्याला खूप जास्त ऊन लागतं. विदर्भात आज खूप गर्दी होती आणि आज ट्रॅफिक खूप होती आणि ऊन तर कडक होतं आणि आम्ही सगळेजण 2-2.5 तास तिकडे जिथं होतो ना सावली नव्हती पूर्ण ऊन होतं. चला आता आपण त्याला गिफ्ट देऊ. गिफ्ट नाही आहे त्याचं बट जस्ट असंच. लेट अस सी काय रिएक्शन आहे त्याचं. बघ ना असं काही तू माझ्या नावाने ओरडत होता ना, तू माझे टी शर्ट घालते, मला टी शर्ट नाहीये. तरी म्हटली फोन का उचलत नाहीये, फोन का उचलत नाहीये. वाव माय फेवरेट कलर येलो ब्लॅक. बेसिक्स आणले मी, बाकी काबर टी शर्ट घेतले कारण तुम्हाला सकाळी रागवून गेला. आणि मी आता पण माझं टी शर्ट नाही, मॅडम सगळे टी शर्ट घालता माझे. पण तू का नाही शॉपिंग करत? अरे शॉपिंग लग्नाच्या वेळेस केली म्हणून. परत काय लग्नाच्या वेळेस म्हणजे याला शॉपिंग करायला बिलकुल आवडत नाही आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो की मग याच्याकडे कपड्यांची कमतरता होऊन जाते. मग कुठे जायचं आहे सायंकाळी घालून नवीन कपडे? चलो भेटू आपण नंतर. सो हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. दुपारी आल्यानंतर माझं खूप डोकं दुखत होतं त्याच्यामुळे काही करून मला पॉवर नॅपची गरज होती तर मी व्यवस्थित पॉवर नॅप घेतला. एक तासाचा झाला ऑलरेडी पॉवर नॅप, 8-10 मिनिटाचा असतो. पण डोकं एकदम आता शांत आहे आणि आता 6 वाजले उठलोय तर थोडंसं चिवणी म्हणजे बाहेर चक्कर मारून थोडं फ्रेश होईल. आणि आता वीकेंड तर चहा आणलाय तर मस्त चहा पिऊ अँड देन बाहेर पडू. आता बघू शिवणी चाय कसा बनवलाय की. एक नंबर. आता दुपारी मला मॅडमने 2 शर्ट आणले आणि फिरता फिरता दिसलं दुकान तर म्हणे चला मला पण घ्यायचंय. म्हटलं चला आता आता आलोय बघू घेते का काय. घेणं कंपल्सरी का? किती बिझी बघत पण नाही बोलतो. हा येल्लो बघ, येल्लो येल्लो लावून बघ. फिरून वगैरे झालं जे जयेशसाठी टी शर्ट आणली आणि घातली पण एक जी टी शर्ट होती ना ती याला खूप टाईट झाली तर म्हटलं की चला आपण चेंज करू नये तर आता आम्ही मॉलमध्ये आलोय. बाहेर तर ये मला फिटिंग नाही आवडत अरे. बघ बर साईज पाहिजे मला नाही आवडली. घे आता काय माझ्याकडून आहे म्हणून घेऊन घे. चालो दोन्ही घे दोन्ही घे. शॉर्ट्स 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 पण घेऊन टाक. फिटिंग आहे का बरोबर? किती गेले फिक्स? किती? मी आज तुझी तारीफ करत होती व्हिडिओ मध्ये. जयेश कपडे घेत नाही, जयेश शॉपिंग करत नाही आणि केली तर म्हणजे खिसा रिकामा करायचा माझा. म्हणजे बायको घेऊन देता म्हणून म्हणजे पूर्ण खाली करायचं एकाच महिन्यात. सो फायनली मॅडमने 2 ट्रॅक पॅन आणि 1 शॉर्ट घेऊन दिली आहे. धन्यवाद. आता ते पेमेंट करताय. पेमेंटसाठी माझा मोबाईल मागत होते बट शॉपिंग संपतच नाहीये तुझी आज. शॉपिंग संपतच नाही आज. मौके पे चौका मार रहे हम. मौके पे चौका. आता आम्ही डायरेक्टली जाऊ घरी. आजचा व्लॉग आम्ही इथेच थांबवतो आहे.
जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.